काही नेते आपल्यासोबत जोगेंद्र कवाडे आहेत, नेमके तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, काय नेमके कशासाठी आलेले आहेत? तसं वर्धा जिल्हा अत्यंत ऐतिहासिक जिल्हा आहे. गांधीजींचा वास्तव्य सेवाग्रामला बापू त्यांचे परम शिष्य विनोबा भावे बाजूला पवनार आणि गांधीजींच्या चळवळीला ज्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं ते बजाज फॅमिली देखील इथलीच आहे. अशा या वर्धा जिल्ह्याचा आणि डॉक्टर बाबासाहेबांचा फार जवळचा संबंध आहे. या आजचा हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती केली 1956 साली 14 त्याचा 65वा वर्धापन दिवस, त्यानिमित्तानं वर्धा या ठिकाणी त्यांना थांबायला सांगा ना थोडंसं. सांग लवकर थोडं थांबायला सांगा. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त वर्धा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आयोजित धम्मक्रांती सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आणि वर्धा जिल्ह्यातील तमाम जाती धर्माच्या लोकांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय याची प्रतिष्ठापना या देशामध्ये व्हावी या पवित्र हेतूने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. एकंदरीत या ठिकाणी पेट्रोल पंप हटाव अशी मागणी गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आंबेडकर अनुयायाकडून करण्यात आलेली आहे. यावर पोलीस आणि प्रशासनामध्ये काही मार्ग निघाला नाही, यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करणार? अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे. जिथे दलितांचा, आदिवासींचा, कष्टकऱ्यांचा, उपेक्षित वर्गाचा प्रश्न येतो तिथे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील कशा प्रकारचे अडथळे निर्माण केले जातात त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे वर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या शेजारी पोलिसांचा पेट्रोल पंप होऊन राहिला त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. साधी गोष्ट आहे. प्रतिष्ठेचा प्रश्न करायची काही गरजच नाही आहे. आमच्या लोकांना भीती का वाटते? दरवर्षी या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक 14 एप्रिलच्या रात्रीपासून तर 10-15 दिवस हा महोत्सव सुरू असतो. भीमजयंतीचा जन्मोत्सव सुरू असतो. हजारो लोक या ठिकाणी येतात, फटाके वाजवले जातात, बारूद फोडली जाते. अशा या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांचा पेट्रोल पंप या ठिकाणी उभं केलं आणि दुर्दैवाने एखादं बारुदीचा एखादा कण, एखादा फटाका जर त्या पेट्रोल पंपामध्ये गेला तर किती भयानक दुर्घटना होऊ शकते याची जाणीव आमच्या लोकांना आहे, पोलिसांना नाही आहे. ज्या पोलीस खात्याचं कामच लोकांचं संरक्षण करणं आहे, अपघातापासून वाचवणं, दुर्घटनेपासून वाचवण्याचं काम जे पोलीस खातं करतं, त्या पोलीस खात्याला या गोष्टीची जाणीव नाही आहे की इथे जर अशा प्रकारे आपण पेट्रोल पंप उभं केलं आणि जो या ठिकाणी महोत्सव साजरा होतो, फटाके फोडले जातात, बारूद फोडली जाते, एखादं जर अशा प्रकारचा तुमच्या पेट्रोल पंपावर येऊन धडकला किंवा काही बदमाश लोकांनी जर का उपद्रव केला तर संपूर्ण पेट्रोल पंप तो उद्ध्वस्त होईलच, लोकांचे देखील जीव जाण्याची शक्यता आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असेल किंवा कृती समिती वारंवार यांना भेटली होती, मात्र यावर काही मार्ग निघाला नाही अजूनपर्यंत. हे प्रकरण थांबले. इथे आल्यानंतर सांगण्यात आलं की कृती समिती मुंबईला जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना भेटलेत. त्यांनी देखील काम थांबवण्याचे निर्देश दिले होते, पण काही काम थांबलेलं नाही आहे. आता प्रश्न काय निर्माण होतो? महाविकास आघाडीचं सरकार आहे, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष देखील महाविकास सरकारमध्ये जरी नसलो तरी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आम्ही आहोत. सुदैवानं पोलीस खातं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे. म्हणजे अनायसे कोणाकडे आहे? राष्ट्रवादी काँग्रेसकडे.
राष्ट्रवादी काँग्रेसचेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सांगतात काम थांबवा. मग अडचण काय आहे? दिलीप वळसे पाटील साहेब गृहमंत्री आहेत, ज्या गृहमंत्र्या गृहखात्यामध्ये तुमचं हे पोलीस डिपार्टमेंट येतं. पोलीस एवढी मस्ती चढली की गृहखात्याचे आदेश मानत नाही, अजितदादांचे आदेश मानत नाही, शरद पवारांच्या आदेशांचं पालन केलं जात नाही. एवढी मस्ती चढली का पोलीस खात्याला? म्हणून आमचं सांगणं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही शिवसेनेला दोष देणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथे आमदार आमचे काँग्रेसचे आहेत, आमचे मित्र आहेत रणजित कांबळे, जिल्ह्याचे वर्धाचे पालकमंत्री आमचे सुनील बाबू केदार आमचे मित्रच आहेत सर्व. मग लोकांच्या भावनांचा आदर करून भविष्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही पेट्रोल पंप हटवा असं म्हणत नाही. लोक पेट्रोल पंपची जागा थोडी सरकवा, आलं का लक्षात? जेणेकरून सुरक्षित ठिकाणी पेट्रोल पंप होईल आणि लोकही सुरक्षित राहतील, एवढीच मागणी आहे. आता तुमचं पुढचं अल्टिमेटम काय राहणार? आमचं असं आहे, याचा खुलासा आता या वर्धा जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे, त्यांनी लावून धरलं पाहिजे. हे होणार नसेल तर भविष्यात आम्ही काय करू हे आम्ही ठरवून घेऊ. नक्कीच भविष्यामध्ये काय करू असा संदेश, असा जो संदेश आहे जोगेंद्र कवाडे यांनी दिलेला. मिलिंद नांडे, G24 वर्धा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे